कोल्हापूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागामार्फत 20 ते 24 सप्टेंबर या कालावधीत 18 वर्षावरील नागरिकांसाठी विशेष कोविड प्रतिबंधक लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. या मोहिमेत ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनची सोय असल्याचं प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी सांगितलं. कोल्हापूर महानगरपालिकेच्या कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेला चांगला प्रतिसाद मिळतोय. यामध्ये नागरिकांना येणाऱ्या काही समस्या जाणून घेऊन लसीकरणाची प्रक्रिया अधिक सुलभ व्हावी यासाठी 20 ते 24 सप्टेंबर या 5 दिवसांसाठी विशेष कोविड लसीकरण मोहीम राबवण्यात येणार आहे. महानगरपालिकेच्या 13 केंद्रांवर या मोहिमेतून ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशनसह 18 वर्षांवरील नागरिकांचं लसीकरण करण्यात येणार असून प्रत्येक केंद्रावर 500 डोस उपलब्ध करून दिले जाणार आहेत. महापालिकेच्या लसीकरण मोहिमेत आतापर्यंत 2,34,335 जणांनी पहिला तर 1,19,240 जणांनी दुसरा डोस घेतला असल्याचं प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांनी सांगितलं. पत्रकार बैठकीला उपायुक्त रविकांत आडसूळ, आरोग्य अधिकारी डॉ प्रकाश पावरा, शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, प्रमोद महाजन आदी उपस्थित होते.